नमस्कार मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा मराठी लाईव्ह चॅनलवरती मित्रांनो बँकेकडून चेकच्या मागच्या बाजूनं तुमची सही का घेतली जाते हे तुम्हाला माहिती आहे का तर जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये बँकेचे व्यवहार लक्षात राहत नसले किंवा व्याजदर किंवा वगैरे गोष्टी जर माहिती नसल्या तर काही मुद्दे आपण माहिती करून घेणं कधीही फायद्याचं ठरते आपण जेव्हा बँकेतून पैसे काढण्यासाठी जातो आणि आपल्या खात्याचा चेक चेक आपण पुढे करतो तेव्हा तिथं असणारे जे बँक मेंबर आहेत कॅशियर आहेत ते आपली सही आहे किंवा नाही हे पडताळता पडताळतात आणि चेकच्या मागच्या बाजूवरही सही घेतात चेकच्या पुढील बाजूला सही घेणं हे ठीक आहे परंतु मागच्या बाजूला हे लोक का सही घेतात हे आपल्याला माहिती नसेल तर चेकच्या मागच्या बाजूला कोणताही रकाना नसताना ही मंडळी सही घेते हेच आपण पाहणार आहोत इथे एक गोष्ट लक्षात घेण्याजोगी आहे की जर कोणी खातेधारक आपल्या बँक खात्यातून पैसे काढण्यासाठी चेक जमा करत असेल तर कॅशियर त्या व्यक्तीला पैसे देतो हे पैसे घेऊन समोरील व्यक्ती घरून नि, घरी निघून जाते ही झाली नाण्याची पहिली बाजू आता दुसरी बाजू बघा याच व्यक्तीनं थोड्या वेळानं परत येऊन माझं टोकन गहाळ झालं आहे असं काहीतरी कारण देत पुन्हा पैशांची मागणी केली तर प्रॉब्लेम होऊ शकतो इथे कॅशिअरकडे पैसे देण्याचा कोणताही पुरावा नसेल त्यावेळी तर अशा परिस्थितीमध्ये चेकच्या मागच्या बाजूला करण्यात आलेली सही मोठी मदत मिळते त्यामुळे बँकेच्या नियमाअंतर्गत तयार करण्यात आलेली ही एक सुरक्षा व्यवस्थाच असते कारण या माध्यमातून फसवेगिरी टाळता येते टोकन घेतल्यानंतर जर कोणा व्यक्तीकडून ते हरवलं किंवा चुकीची व्यक्ती पैसे काढण्यासाठी किंवा घेण्यासाठी पोचत असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्यांना मूळ खातेधारकांची सही करता येणार नाही आणि ही फसवेगिरी पकडता येईल बेरर चेकच्या माध्यमातून मोठी रक्कम काढणाऱ्या व्यक्तीची स्वाक्षरी त्याच्या पॅन कार्डवरील स्वाक्षरीशी जुळती मिळती असल्याचं बँकेकडून असल्यानेच त्याला बँकेकडून पैसे दिले जातात सोबतच त्या व्यक्तीचा पॅन क्रमांकही घेतला जातो खातेधारकांच्या सुरक्षेसाठीच बँकेने हा उपाय योजला आहे त्यामुळे तुम्ही बँकेचा व्यवहार क चेकने जर करत असाल तर काही गोष्टी आपण लक्षात ठेवणं खूप जरुरी आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला कळालं असेल की बँकेकडून चेकच्या मागच्या बाजूला तुमची सही का घेतली जाते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशाच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आधी स्वतःपर्यंत गुड बाय